सांगलीच्या महापुरामध्ये जिल्ह्याच्या पशुधनाचं मोठं नुकसान झालं. हजारो जनावरांचा यामध्ये मृत्यू झाला, कित्येक कोंबड्यांचाही यामध्ये मृत्यू झाला हा प्राथमिक अंदाज आहे. तर शेकडो जनावरे या पुरामध्ये बेपत्ताही झालेली आहेत. अजूनही पंचनामे सुरू आहेत आणि हा आकडा जो आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या तब्बल 75 लाखांच्या आसपास पशुधनाचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सांगलीच्या महापुरात जिल्ह्यातल्या पशुधनाला मोठा तडाखा बसला. शहरासह ग्रामीण भागातही जवळपास 350,000+ जनावरांचा या महापुरामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. तर जवळपास 21,000+ कोंबड्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जिल्ह्यामध्ये गाय आणि म्हैस वर्गातील 201 जनावरं, मेंढी, बकरी, डुक्कर अशी 64 जनावरे, घोडा, उंट आणि बैल अशी 3 जनावरे, वासरू, गाढव, शिंगरू, खेचर अशी 78 जनावरे आणि 21,019 कोंबड्या, त्याचबरोबर इतर पक्ष्यांचं नुकसान झालं आहे हा प्राथमिक अंदाज असून अजूनही पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर पशुधनाच्या नुकसानीची अंदाजित रक्कम ही 73,76,450 रुपये इतकी आहे आणि या मृत जनावरांची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्यात येते आहे. तर या पुरामध्ये शेकडो जनावरं वाहून गेलेली आहेत आणि त्यांचा आकडाही मोठा आहे. प्रशासनाकडून मृत जनावरांचे नुकसान भरपाई म्हणून संबंधित पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात येत आहे. पशुधनाच्या बाबतीत अजून ॲसेसमेंट चालू आहे, जे प्रत्यक्षात जनावरांचे डेड बॉडीज हाताला लागले त्या आणि अनुमानित जो अंदाज आहे याच्यामध्ये अजूनही बरीच तफावत आहे. आपल्याला याचा पूर्ण सर्वे झाल्यानंतरच ही परिस्थिती स्पष्ट होईल की पशुधनाचं किती नुकसान झालेलं आहे.